हजारो उत्तर भारतीय कामगार नांदेड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये वास्तव्यास होते, मात्र लॉकडाऊन मध्ये त्यांच्या हाताचे काम गेले आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जिल्हा प्रशासनाने त्यांची व्यवस्था मंगल कार्यालय आणि काही कॅम्प मध्ये केली होती. 13 मे रोजी सायंकाळी 4 वाजता विशेष श्रमिक रेल्वेने त्यांची उत्तर प्रदेशकडे रवानगी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी ई विपिन यांनी रेल्वे स्थानकावर जाऊन मजुरांची आणि त्यांच्या कुटुंबाची चौकशी केली आहे. उत्तर प्रदेशमधील जवळपास 1460 कामगारांना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचा निर्णय घेऊन त्यांना बुधवारी 13 मे रोजी सायंकाळी श्रमिक रेल्वेने हुजूर साहिब नांदेडहून लखनौकडे रवाना करण्यात आलंय. मायभूमीत जाण्यासाठी आतुर झालेल्या कामगारांनी रात्रीपासूनच रेल्वे स्थानक परिसरात गर्दी केली होती. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. वाढते लॉकडाऊन लक्षात घेता अनेक कामगारांनी आपले गाव जवळ केले. काही जण पायी तर काही मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी पोहोचले, मात्र काहींना क्वारंटाईन केल्याने ते तेथेच अडकून पडले होते. त्या कामगारांसाठी रेल्वे बोर्ड, महाराष्ट्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये बोलणी होऊन अखेर अडकलेल्या मजुरांना आपल्या मायभूमीत जाण्याची संधी मिळाली. तसेच जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन देखील केले. आज हे सर्व कामगार आपल्या गावी परतत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला होता. नांदेडहून नरेश दंडावते, MCN News, नांदेड.